मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम अपच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत अमरावती प्रशासकीय विभागाबद्दल ची माहिती. स्पर्धा परीक्षेमध्ये वेळोवेळी विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरं, या अगोदर इतर प्रशासकीय विभागाबद्दलचे व्हिडिओ अशाच प्रकारचे मी दिलेले आहेत, नक्की तो सुद्धा आपण बघून घ्यायचे आहे. यवतमाळ जिल्ह्यात किती सेंटीमीटर पाऊस पडतो? 95 सेंटीमीटर. यवतमाळ जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी कोळशाच्या खाणी होत्या किंवा आहेत? वणी. चुनखडीचे साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत? यवतमाळ. डोलोमाईटचे साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत? यवतमाळ. मेळघाट हे सुप्रसिद्ध जंगल कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावती. मेळघाट हे जंगल कशासाठी प्रसिद्ध आहे? वाघासाठी. मिरच्याचे उत्पादन सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात होते? अमरावती. अमरावती जिल्ह्यात सरासरी किती सेंटीमीटर पाऊस पडतो? 90 सेंटीमीटर. मुंबई हावडा ब्रॉडगेज हा कोणत्या जिल्ह्यातून जातो? अमरावती. धुळे कलकत्ता हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 कोणत्या जिल्ह्यातून जातो? अमरावती. कोणती आदिवासी जमात अमरावती जिल्ह्यात अधिक प्रमाणात आढळते? कोरकू. अमरावती जिल्ह्यातून जाणाऱ्या सातपुडा पर्वत रांगेस काय म्हणतात? गाविलगड रांग. पैनगंगा नदी कोणत्या डोंगरात उगम पावते? अजिंठा बुलढाणा. पैनगंगा नदीवर कोणते धरण बांधले आहे? पैनगंगा. तापी नदीच्या खोऱ्यात येणारा जिल्हा कोणता? बुलढाणा. अकोला जिल्ह्याचे हवामान कोणत्या प्रकारचे आहे? विषम. बाळापूर हे ऐतिहासिक प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? अकोला. कारंजा हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? अकोला. जैनाची काशी म्हणून ओळखलं जाणारं ठिकाण कोणतं? तर अकोला. विदर्भाचा कॅलिफोर्निया कारंजा आहे. जैनाची काशी कोणत्या ठिकाणाला संबोधले जाते? तर कारंजा वाशिम जिल्ह्यामध्ये आहे, हे लक्षात घ्या. विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जाणारा जिल्हा कोणता? अकोला. शिरपूर हे जैनाचे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? वाशिम. ते चूक आहे, वाशिम आहे. काटेपूर्णा नदीवरील धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? अकोला. पारस येथील औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? अकोला. नळगंगा ही नदी कोणत्या जिल्ह्यात वाहते? बुलढाणा. कापसाचे कुठार कोणत्या जिल्ह्यात समुद्रात? अमरावती. यवतमाळ जिल्ह्यात कोणती आदिवासी जमात आढळते? गोंड. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? बुलढाणा. लोणार. किनवट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? नांदेड आणि यवतमाळ यांच्या बाउंड्रीवर. नांदेड जिल्ह्यामध्ये किनवट आणि यवतमाळमध्ये आहे. यवतमाळ जिल्हा कोणता आदिवासी भाग म्हणून ओळखला जातो? गोंडवन. लाकडाचे अधिक कारखाने असणारा जिल्हा कोणता? अमरावती. अचलपूर. महाराष्ट्रातील बॉक्साईट कोणत्या जिल्ह्यात सापडते? अकोला आणि अमरावती. अमरावती विभागाचे प्रादेशिक नाव काय? तर विदर्भ. चिखलदरा हे शिखर कोणत्या पर्वतात आहे? सातपुडा आणि ते थंड हवेचं ठिकाण सुद्धा आहे. टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? नांदेड यवतमाळ. लोणार क्रेटर वनोद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? बुलढाणा. जलगंगा धरण कुठे आहे? बुलढाणा. गोसीखुर्द येथील इंदिरा सागर प्रकल्प कोणत्या भागात आहे? विदर्भ. हळबा पारधी जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात आढळतात? यवतमाळ. श्रीदत्त अवधूताचे जागृत स्थान कोणते आहे? कारंजा. तर हे आहे सप्तशृंगी अष्टभुजा देवीचे मंदिर कुठे आहे? वणी नाशिक. पंजाबवरील कृषी विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? 1969. तर जैनची काशी म्हणून ओळखले जाणाऱ्या विदर्भातील ठिकाण हे अकोलाच आहे, लक्षात घ्या. शिवाजी लोक कला विद्यापीठ कुठे आहे? अमरावती. इंद्राची नगरीचे नाव काय होते? अमरावती. तर अशा प्रकारे अमरावती त्याचबरोबर विदर्भामध्ये पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे आहे. तसेच पंजाबराव देशमुख यांचं कार्य सुद्धा विदर्भामध्ये खूप मोठं आहे. बऱ्याचशा संस्था त्यांच्या आहे, त्यांचं जन्मगाव आहे. अशा प्रकारे हा विदर्भ प्रदेश आहे आणि यामध्ये अमरावती प्रशासकीय विभागाबद्दल ही थोडक्यात माहिती दिलेली आहे. नक्की ही सुद्धा आपण अभ्यासून घ्यायची आहे. धन्यवाद.